मला आठवतंय राणे साहेबांचा ज्या वेळेला पराभव झाला होता विधानसभेमध्ये त्यावेळेला त्यांना काँग्रेसने विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी पाठवलेलं आणि भरपूर मान सन्मान त्यांना तिथं काँग्रेस पक्षामध्ये मिळालेला होता. राणेसाहेब त्याच्यानंतर वरच्या सभागृहामध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर खूप जोरदार भाषण केलं होतं आणि त्या जोरदार भाषणावर देवेंद्र फडणवीसांनी जे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पलटवार करून राणेसाहेबांची कोंडी केलेली होती आणि मग जी काय कोंडी त्यांची झाली त्याच्यानंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेशच घ्यावा लागला त्या कोंडीमुळे. आणि भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर खरोखर जे भाजपच्या मनात आहे तेवढंच त्यांना बोलावं लागतं आहे. मला नाही वाटत त्यांच्या मनामध्ये असं काही असेल, पण आत्ता जे बोलतायत ते वाईट वाटतं की राणेसाहेबांसारखा मोठा माणूस फक्त भाजपाच्या रिमोट कंट्रोलवर आता वक्तव्य देतो आहे.